कोल्हापूर ही कुस्ती पंढरी म्हणून ओळखली जाते. मात्र कुस्ती इतकेच किंबहुना त्याही पेक्षा जास्त प्रेम कोल्हापुरातील तरुणांनी फुटबॉल या खेळाला दिलंय. कोल्हापूरचे फुटबॉल प्रेम हे भारतातील इतर काही शहरांप्रमाणेच जगप्रसिद्ध आहे. तर याच कोल्हापुरात एका व्यक्तीला चक्क फुटबॉलचा डॉक्टर म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यासह आसपासच्या भागातील खेळाडू या ठिकाणी येत असतात. कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौक परिसरात खांडेकर परिवाराचे एक छोटेसे कोल्हापुरी चप्पलचे दुकान आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा फुटबॉल दुरुस्त करून दिला जातो आणि या दुकानाचे मालक दीपक खांडेकर यांनाच फुटबॉलचे डॉक्टर म्हणून ओळखले जाते. मला इथं फुटबॉल डॉक्टर म्हणून कोल्हापूरमध्ये ओळखतात, कारण आमच्या वडिलांनी इथं 1969 सालापासून माझ्या इथं बिंदू चौकमध्ये आमचं या छोट्याशा केबिनमध्ये व्यवसाय चालू केला चप्पल रिपेरीचा. शिक्षण कमी होतं, परिस्थितीचं म्हणणं खूप त्यांना कष्ट करून त्यांनी शिक्षण घेत काम करत कोल्हापूर चप्पलचं काम करत करत त्यांनी फुटबॉल करण्याची शिकण्याची कला अवगत केली. आणि आपल्या कोल्हापूरमध्ये श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या कृपेनं कर्वी निवासीच्या कृपेनं आम्ही वडिलांनी खूप कष्ट केलेत आणि ही कला जोपासली. माझ्या वडिलांनंतर भावाने, भावानंतर माझ्याकडे कला आली, माझ्यानंतर मी मुलांना शिकवली. माझ्या घरामध्ये मुलगी, माझा मुलगा, मिसेस हे सगळे करतात फुटबॉल. मुलगाही काम करत करत MBA झाला, मुलगी शिकत शिकत MBA झाली. तर कोल्हापुरी फुटबॉलचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. इथे मी आता आम्ही इथं रिपेरी करताना फुटबॉलमध्ये पंक्चर काढणे, फुटबॉलचे काटा घुसला तर तो काटा चेक करून ब्लॅडर आतले इनर काढून पंक्चर काढून परती शिलाई करणे, परत पॅचेस बदलणे. खूप किती खराब असून ते फुटबॉल आम्ही इथं आले की नवीन करून देतो. परत इनर बदलणे, एखादं कोण गरीब असेल तर आम्ही त्यांना पैसेही घेत नाही, कारण त्या परिस्थिती म्हणणं त्याला खेळायची हौस असते, इकडे त्याची परिस्थिती नसते, त्या म्हणून नवीन बॉल घ्यायची, रिपेरी करायची, तर आम्ही त्याला पैसे घेत नाही. गरीब एक मुलगा कोण आलं तर वगैरे असं. दरम्यान या ठिकाणी दुरुस्तीसाठी आलेला फुटबॉल अगदी नव्याप्रमाणेच दुरुस्त करून दिला जातो. कोणत्याही प्रकारचे फुटबॉलचे काम या ठिकाणी दीपक करून देतात. आमच्याकडे सगळ्यात कोल्हापुरातले तालीम पेठ मंडळे, परत गल्ली बोळात खेळलेली मुलं पण आमच्याकडे बॉल घेऊन येतात. काका मला आम्हाला बॉल करून द्या, त्याकडे येतात. बाहेरगावचे पण येतात, शाळेचे कोल्हापूरचे आसपासचे तालुक्यातले जिल्ह्यातले शाळेचे बॉल येतात आमच्याकडे, व्हॉलीबॉल वगैरे, गडिंग्लज, आजरा, उत्तूर, परत तुमचं सांगली, सातारा, कराड, इकडेपासून पण आमच्याकडे बॉल रिपेअर करायला येतात. इचलकरंजी फुटबॉल शिलाई कला ही अशी आहे की किचकट आहे. महत्त्वाचं म्हणजे कसं आहे, ही कला आम्हाला पूर्वीपासून आमच्या वडिलांनी शिकवली. आमची तिसरी पिढी आहे, चौथी पिढी म्हणावं लागेल, तर ही किचकट कला आहे. याला व्यवस्थित ओरिजिनल हायाची शिलाई करायला शक्यतो कोणाला जमत नाही. आम्हाला त्यांच्याकडून ही कला अवगत करायला आलेली आहे, म्हणून केले करत आहे मी, आणि म्हणून आम्ही ते जोपासलेले आहे पुढे. तर या फुटबॉलच्या डॉक्टरांकडे मोठ्या आशेने फुटबॉलपटू येत असतात. दीपक यांच्या या कलेमुळेच बिंदास्तपणे फुटबॉल खेळू शकत असल्याच्या भावना कित्येक खेळाडू व्यक्त करतात. लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.